सध्या ओला वाटाणा मिळत नसल्यामुळे आज आपण पाळणार आहोत वाळ्या वाटाण्याची काळी भाजी। त्यासाठी घ्यायचे आहेत मिरच्या, डाळ, शेंगदाणे, लसूण, खोबरं किंवा नारळ घ्या, धने, गरम मसाला, आणि कांदे कांदे भाजून घ्यायचे आहेत। या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा व लाईक करा आणि भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। सर्वप्रथम वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। वाटाणे कुकर मध्येच भाजून घेऊया। वाटाणे जास्त भाजून द्यायचे नाहीये, त्याला थोडसे गरम झाल्याच्या नंतर त्याला शिजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी। एक तांब्या पाणी टाकायचं आहे। आता कुकर बंद करूया। वाटाणे शिजूपर्यंत धने भाजून घेऊयात। आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया। पुन्हा परतून घेऊया। आता खोबरं घेऊया, तेही भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायची आहे डाळ, डाळही भाजून घेऊया। आपली डाळ भाजून झालेली आहे। त्यानंतर घ्यायचे आहे शेंगदाणे। तेही भाजून घ्यायचे आहे। आता घ्यायचे आहेत मिरच्या, त्याही भाजून घेऊया। आता घेऊयात कांदे, भाजलेले कांदे पुन्हा परतून घ्यायचे आहे। त्याने भाजीला चव चांगली येते। हे पहा, आपला मसाला भाजून तयार आहे। आता भाजीला सुरुवात करूया। सर्वात पहिले कढईमध्ये तेल टाकून घेऊया। त्यामध्ये टाकायचे आहे हळद, अंबारी मसाला, त्यानंतर यामध्ये शिजून घेतलेले वाटाणे टाकायचे आहेत। याला उकळी येऊपर्यंत आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे। त्या अगोदर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे। चला तर भाजून घेतलेला मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया।
हे बघा आपला मसाला बारीक करून झालेला आहे। आता हा मसाला आपण भाजीत टाकून घेणार आहोत। हे बघा आपल्या भाजीला ही उकळी आलेली आहे। आता पुन्हा या भाजीला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। या भाजीला 5 मिनिटात उकळी येते, त्यानंतर आपली भाजी तयार होईल। आणि अजूनही तुम्ही आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नसेल केले तर प्लीज व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा।